एवरीवन, मनु कुक्स क्रिएशन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। खानदेश म्हटल्यावर सगळ्यात आधी आपल्या तोंडावर जे नाव येतं ते म्हणजे चमचमीत गरमागरम वांग्याचं भरीत। जळगावची स्पेशालिस्ट आहे, तर चला मग आज आपण त्यासाठी भरिताचे 1 किलो वांगे घेतलेले आहे। छान व्यवस्थित बघून घ्या, त्यांना डाग वगैरे तर नाही आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे त्यांना, मग त्याला तेल लावायचं। तेल लावल्या गेल्यानंतर मग त्याला चुलीवर किंवा गॅसवर भाजायचं। छान खरपूस भाजून घ्या आणि त्यावरची साल काढून घ्या। साल काढताना चेक करून घ्या की त्यात अळी वगैरे तर नाही, कीटक वगैरे, व्यवस्थित चेक करून घ्यायचं आधी। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओंची रेसिपीची लिंक आधी मिळून जात जाईल। भरिताचे वांगे छान शिजून गेलेले आहेत, त्यांना छान एकजीव करून घ्या, नाहीतर तुम्ही मॅशरने मॅशसुद्धा करू शकता, नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला जर हवं असेल छान तर तुम्ही मॅशरने यूज करू शकता। भरीत करण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघून घ्या आधी। 1 वाटे कांद्याचे पात, थोडेसे खोबरे, आलं लसूण, कांदे, टोमॅटो, भाजलेला 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत मी चुलीवर भाजलेले होते, काही शेंगदाणे आणि चविष्ट लागण्यासाठी भरीत अजून चविष्ट लागण्यासाठी थोडी कोथिंबीर। झणझणीत वांग्याचं भरीत आणि ज्वारीचे भाकरी, मग तर जेवणाला मज्जाच येईल। खानदेशी वांग्याचं भरीत तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। वांग्याचं भरीत करताना त्यात तेलाची कंजूसी मुळीच करायची नाही। तेल तापल्यावर त्यात लसूण चिरलेला टाका, छान एकजीव करून घ्या। आता त्यात खोबऱ्याचे काप टाका, थोडे भाजून घ्या तांबूस कलर येईपर्यंत। आता त्यात 2 चिरलेले मोठे कांदे टाका, छान एकजीव करून घ्या। कांद्यांना तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या। तांबूस रंग आल्यानंतर त्यात 1/2 वाटी शेंगदाणे टाका, शेंगदाणे ऑप्शन आहेत। वांग्याचं भरीत म्हटलं नित्यात कांद्याची पात यायलाच हवी, तर मग आता चला कांद्याची पात टाकूया। कांद्याच्या पातला छान एकजीव करून घ्या। आता 1 चिरलेला टोमॅटो टाका, याने आपल्या भरीतला आंबट तिखट छान अशी टेस्ट येईल। आता भरीत मध्ये भाजलेल्या मिरचीचा ठेचा टाका। मिरचीचा ठेचा टाकला गेल्यानंतर फास्ट फिरवा, म्हणजे सगळे साहित्य फास्ट एकजीव करून घ्या। आता त्यात शिजवलेलं कच्चं भरीत टाका, छान एकजीव करून घ्या।
चवीनुसार मीठ टाका व तुम्ही जर जास्त स्पायसी खात असणार तर वरून लाल मिर्च आणि थोडे काही मसाले ॲड करून घ्या. सगळे साहित्य एकजीव करून घ्या व ताट ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी वाफेवर शिजू द्या. नंतर थोडी हळद टाकून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा प्लीज. भरीतला 7 ते 8 मिनटं छान शिजू द्या म्हणजे त्याला छान तेल सुटेल. बघू शकता तुम्ही माझ्या भरीतला किती तेल सुटलेलं आहे. इतकी मेहनत केल्यानंतर फायनली भरीत तयार झालंय. अप्रतिम दिसतंय भरीत बघू शकता. मी जे भरीत केलेलं आहे त्याला किती तेल सुटलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता बघू शकता तुम्ही. वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन चमचमीत व्हिडिओंसोबत. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा.